नमस्कार, मी आशा. आपण पाहत आहात डिस्कवरी न्यूज. डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. महापालिकेने आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखंड यांच्या मार्गदर्शनाखाली कृत्रिम तलावाची संकल्पना योजना राबवली. परिवहन मंडळ 2 मध्ये जवळपास 27 ठिकाणी कृत्रिम तलाव आपण केलेले आहेत. त्याशिवाय विसर्जन आपल्या दारी जी एक अभिनव संकल्पना आपण यावर्षी राबवत आहोत. त्यामध्ये लोकांना त्यांच्याच एरियामध्ये फिरता कृत्रिम तलाव गणपती बाप्पाचे विसर्जन करण्याची सोय करून देण्यात आलेली आहे. चांगल्या पद्धतीने नागरिकांनी पण चांगला प्रतिसाद दिला आहे. नागरिकांनी आपल्या घरी मातीच्या मूर्त्या बनवल्या अशा नागरिकांना प्रमाणपत्र देण्याची आले आहे, जेणेकरून आपण प्रदूषण मुक्त होऊ शकतो. नागरिक व्यवस्थितरित्या दिवसाचे विसर्जन इथे ते करत आहेत. आपण सर्वांनीच अशाच पद्धतीने शांतता व भक्तिमय वातावरणात व्यवस्थित विसर्जन करावे. त्यामध्ये पोलीस प्रशासन असले, महानगरपालिका प्रशासन असेल, राज्य वित्र महावितरण व्यवस्था असेल, इथल्या नागरिकांनी पण त्यांच्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडाव्यात, असे यावेळी परिमंडल उपायुक्त 2 अजय कुमार म्हणाले. यावेळी सह आयुक्त संजय कुमावत तसेच आदी मान्यवर उपस्थित होते. महापालिकेने माननीय आयुक्त मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कृत्रिम तलावाची संकल्पना व्यवस्थितरित्या राबवलेली आहे. आपल्या परिमंडळ 2 जवळपास 27 ठिकाणी कृत्रिम तलाव आपण केलेले आहेत. त्याशिवाय विसर्जन आपल्या दारी ही एक अभिनव संकल्पना आपण यावर्षी राबवत आहोत. तर त्यामध्ये लोकांना त्यांच्या डोरस्टेपमध्ये म्हणजे त्यांच्या एरियामध्येच विसर्जन करण्याची सोय, कृत्रिम तलावाच्या फिरत्या विसर्जनाची सोय आपण केलेली आहे. नागरिक त्याचा पण चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत आहेत आणि अशा नागरिकांना महापालिकेतर्फे तिथेच एक प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था केलेली आहे. डोंबिवलीकर अत्यंत सुजाण नागरिक आहेत, खूप व्यवस्थित शिस्तबद्धरित्या 1.5 दिवसाचं विसर्जन इथे ते करत आहेत. आपण सर्वांनीच अशाच पद्धतीने शांततामयी वातावरणामध्ये व्यवस्थित विसर्जन करावं. त्यामध्ये पोलीस प्रशासन असेल, महानगरपालिका प्रशासन असेल, राज्य वितरण महावितरण व्यवस्था असेल, सगळ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या अत्यंत व्यवस्थितरित्या पार पडलेल्या आहेत. तसेच इथल्या नागरिकांनी पण त्यांच्या जबाबदाऱ्या व्यवस्थितरित्या ते पार पाडाव्यात असं एकंदरीत आमचं म्हणणं आहे, एकंदरीत जाणवलेलं आहे. अशाच पद्धतीने पुढचे 5 दिवस, 6 दिवस, 10 दिवस ह्याची विसर्जनं सगळ्यांनी करावेत, एवढीच या प्रसंगी मी सगळ्यांना आवाहन करू इच्छितो. रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज. या होत्या डिस्कवरी न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात, 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.